ओम गण गणपतये नमः। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, 17 जून शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी। मित्रांनो, संकष्ट चतुर्थीचं व्रत हे श्री गणेशांना समर्पित आहे। या दिवशी जो भक्त श्री गणेशांची मनोभावे आराधना करतो, विधिवत त्यांची पूजा करतो, व्रत करतो, उपवास करतो, त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट दूर करून त्याच्या सर्व इच्छा श्री गणेश नक्की पूर्ण करतात। आज आपण श्री गणेश पुराणामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी असा श्री गणेशांना प्रसन्न करवणारा व आपल्या जीवनातील दुःख संकट यांचा नाश करून मोठ्या प्रमाणात धन पैसा आकर्षित करणारा आणि प्रत्येक क्षेत्रात सफलता मिळवून देणारा असा प्रभावी उपाय बघणार आहोत। हा उपाय करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नानादिने निवृत्त व्हायचं आहे आणि सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घरातील रोजची देवपूजा करायची आहे। यावेळी श्री गणेशांची विशेष पूजा आपल्याला करायची आहे। तुम्ही जरी हे संकष्ट चतुर्थीचं व्रत उपवास करत असाल किंवा नसाल, तरी सुद्धा या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा नक्की करा। यासोबतच उपवास केला नसेल तरी सुद्धा आजचा हा उपाय तुम्ही करू शकता। चला तर जाणून घेऊया हा उपाय नक्की कसा करायचा। परंतु त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी विनंती, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून असेच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। मित्रांनो, श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी आपण नेहमी जे उपाय करतो ते श्री गणेशांच्या मंदिरात जाऊन केलेले असतील, परंतु आज आपण जो उपाय बघणार आहोत तो आपल्याला श्री गणेशांच्या नाही तर भोलेनाथांच्या महादेवांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे। अनेकांना हे माहीत नसेल की शिवलिंगावर संपूर्ण शिव परिवार वास करतो। शिवलिंगावर मध्यभागी महादेव, खालच्या बाजूला माता पार्वती, तर शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर पाणी ज्या साईडला वाहत जातं त्या दोन्ही बाजूस एका बाजूला कार्तिकेय तर एका बाजूला श्री गणेश वास करतात। तर मित्रांनो, शिवलिंगावर ज्या ठिकाणी गणेशांचं स्थान आहे त्या ठिकाणी एक वस्तू आज आपण अर्पण करायची आहे। महादेवांच्या मंदिरात आपण जायचं आहे। दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता। मंदिरात जाताना आपण 5 बेलपत्र आणि 3 शमीपत्र घेऊन जायचं आहे। बेलपत्र हे महादेवांना तर शमीपत्र हे श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहेत। तर अशी बेलपत्र आणि शमीपत्र घेऊन आपण महादेवांच्या मंदिरात जायचं आहे। मंदिरात गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी शिवलिंगाच्या समोर एक गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। शिवलिंगाची मनोभावे पूजा करायची आहे आणि शिवलिंगावर ज्या ठिकाणी श्री गणेशांचं स्थान आहे त्या ठिकाणी ही 3 शमीपत्र आपण अर्पण करायची आहेत। ही शमीपत्र अर्पण करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपण उच्चार करायचा आहे, श्री गणेशांचं ध्यान करायचं आहे। त्यानंतर जी बिल्वपत्र आपण आणलेली आहेत ती शिवलिंगाच्या मध्यभागी जो उंच भाग असतो त्या ठिकाणी 5 बिल्वपत्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहेत। त्यानंतर फुले अर्पण करावीत, धूप दीप नैवेद्य दाखवावा आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मनोमन प्रार्थना करावी। आपल्या जीवनातील दुःख संकट यांचा नाश व्हावा व आपली जी काही मनात इच्छा असेल ती सुद्धा याच वेळी आपण बोलून दाखवायची आहे। विश्वास ठेवा मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर अगदी 1 ते 2 महिन्यात तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल। गणेश पुराणात सांगितलेला अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। तुमच्या जीवनातील दुःख संकट दूर होऊन प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला सफलता निश्चित मिळेल। विघ्नहर्ता तुमच्या जीवनातील सर्व विघ्न नक्कीच दूर करतील। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।